नमस्कार शिक्षक मित्रांनी या ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका सोडा कृपया खालील सूचनाची काळजीपूर्वक वाचा असं आपल्याला आपण ज्यावेळेस पेपर द्यायला जातो त्यावेळेस विचारलं असतं पण आपल्याला तेवढा वेळ नसतो त्या ठिकाणी तर माझा एक झालेला पेपर आहे दोन हजार अठरामध्ये ही एक्झाम दिली होती टी ई टीची त्याचा हा पूर्ण पेपर आहे बघा या ठिकाणी वेळ दिलेले किती गुण आहेत त्या पेपरसाठी एकूण पृष्ठ किती आहेत त्याचं पूर्ण सविस्तर विश्लेषण मी या ठिकाणी करते या ठिकाणी बघा माध्यम मराठी आहे संच आहे ए असे ए बी सी डी असे चार संच असतात तुम्हाला कोणता येईल त्याच्यावर डिपेंड तर मला ए आला होता पेपर एक पहिली ते पाचवीसाठी हा पेपर, पेपर प्रात, तर, एक आहे पहिली ते पाचवीसाठी अशाच पद्धतीचा पेपर दोन असतो म्हणजे प्राथ उच्च प्राथमिक स्तर म्हणजे पाचवी ते आठवीसाठी तर या ठिकाणी बघा वेळ होता साडेदहा ते एक साडेदहा ते एक एकूण गुरुनेत नेत एकशे पन्नास एकूण पृष्ठ म्हणजे हे जे पा पेज आहेत ते बत्तीस पाने आहे आ, तर हे पेपर सोडवण्यासाठी काही अगोदर सूचना असतात ते वाचावं लागतात परीक्षार्थीने आपला बैठक क्रमांक त्यांनी पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेवर वहित विहित ठिकाणी नोंदवावा बघा या ठिकाणी जो बैठक क्रमांक लिहिलाय तो आपला हॉल तिकीटवरचा बैठक क्रमांक घ्यायचा तिथं नोंदवायचा प्रश्नपत्रिकेमध्ये सलग एकूण एकशे पन्नास प्रश्न असून ते सोडवण्यासाठी उमेदवाराला एकशे पन्नास मिनटे अडीच तास वेळ देण्यात ता आलेला आहे म्हणजे एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मिनटे दिलेत प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे जे पहिल्यांदाच ई टी देतात टी ई टी देतात त्यांनी हे पाहू शकता हा व्हिडिओ प्रत्येक प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असून प्रश्नांची खाली उत, उत्तराची चार पर्याय दिले आहेत म्हणजे एम सी क्यू टाईप प्रश्न असतात चार उत्तर पर्याय असतात त्यातलं एक उत्तर निवडायचं आहे त्यापैकी उत्तराचा एकच पर्याय अचूक असून तो नोंदवा बघा त्यापैकी एकच पर्याय निवडायचा आहे उत्तर नोंदवण्यासाठी परीक्षागृहात पुरवण्यात आलेल्या पेनचा वापर करावा बघा आपण जे बॉल पेनचा वापर करतो तो परीक्षागृहामध्ये दिला जातो अचूक उत्तर असलेल्या पर्याय क्रमांकाचा गोल पूर्णपणे रंगवावा हा ऑफलाईन एक्झाम असते जो आन्सर सीट असतं ते पूर्ण रंगवायचे आहे अर्धवट रंगलेला गोल खाडाखूड अथवा एकाच प्रश्नासाठी दोन उत्तरे नोंदवले असतील अशा उत्तरांना गुण दिले जाणार नाहीत बघा या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे एका प्रश्नासाठी दोन गोल तुम्ही दर्शवायचे नाही आहेत फक्त एका प्रश्नाला एकच करायचं आहे खाडाकूड करायचे नाही निम्मा रंगवलेला म्हणजे अर्धवट रंगवलेला पण त्यांना नको आहे ठीक आहे अशा पद्धतीचे प्रश्न अशा पद्धतीची सूचना आहेत नंतर एकदा दिलेले उत्तर बदलता येणार नाही एकदा दिलेले उत्तर अजिबात बदलता येणार नाहीये कोणत्याही कारणामुळे प्रश्न रद्द करावा लागल्यास अचूक प्रश्नांच्या गुणांवर आधारित पात्रता निश्चित करण्यात येईल बघा कोणत्याही कारणामुळे प्रश्न रद्द करावा लागल्यास अचूक प्रश्नांच्या गुणांवर आधारित पात्रता निश्चित करता येईल बघा प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नांच्या उत्तराची नोंद करू नये प्रश्नपत्रिकेत कोणत्या प्रश्नाचं उत्तराची नोंद करायची नाही आहे प्रश्नपत्रिकेच्या कोणतेही पुष्ट भाग मूळ प्रश्नपत्रिकेपासून वेगळा करू नये कच्चे काम प्रश्नपत्रिकेमध्ये दर्शवत आलेल्या जागेतच करण्यात यावी या ठिकाणी जे पाठीमागचा जो भाग असतो पेज नंबर बत्तीसवरती हे रप कामसाठी असतो फॉर रप वर्क ओनली कच्चे कामसाठी काम, काम त्या ठिकाणी ब्लँक पेज असतं तिथे तुम्ही करू शकता नंतर या ठिकाणी बैठक क्रमांक व प्रश्नपत्रिका संच कोड उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी नोंदवावा ठीक आहे जो उत्तरपत्रिका असते त्याच्यावरती तुमचा बैठक क्रमांक आणि प्रश्नपत्रिकेवरती पण बैठक क्रमांक लिहायचा आहे नंतर प्र परीक्षा प्र परीक्षा प्रवेशपत्राची मागणी केल्यास समावेशक परिवेक्षक दाखवावे म्हणजे सुपरविजर सुपरवायझर जे असतात त्यांना आपले प्रवेशपत्र दाखवायचं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषय भाग विभाग आहेत बघा या ठिकाणी आपले जे विषय आहेत इंग्रजी मराठी बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र गणित आणि परिसर आहेत एकशे पन्नास प्रश्न आहेत एकशे पन्नास मिनिट आहेत बघा प्रश्न एक ते तीस आहे इंग्रजी मराठी एकतीस ते साठ एकसष्ट नव्वद बालमानसशास्त्र एक्याण्णव ते एकशे वीस गणित अभ्यास एकशे एकवीस ते एकशे पन्नास तर अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिका आहे उत्तरपत्रिका समावेशाकडे जमा करताना उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी प्रत उत्तरपत्रिकेचा भाग परीक्षार्थीने स्वतःकडे ठेवून ती स्वाक्षरी स्वाक्षरीपटावर नोंदवावी म्हणजे आपण जे कार्बन कॉपी असते ती प्रत तुमच्या पर्यवेक्षकाला द्यायची आहे परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षकाच्या सूचनेशिवाय परीक्षा ग्रह सोडू नये अशा काही सूचना आहेत परीक्षार्थीने परीक्षा चालू असताना अथवा परीक्षा संपल्यानंतर परीक्षेसंबंधी कोणतेही साहित्य परीक्षा बाहेर नेल्यास त्याची या परीक्षेत उमेदवारी रद्द होईल बघ या ठिकाणी साहित्य न्यायचं नाही बाहेर सु फार महत्त्वाची सूचना आहे कोणत्याही प्रकारची भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल वापरायचं नाही कॅल्क्युलेटर वापरायचं नाही किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षागृहात बाळगण्यास व वापरण्यास सक्त मना आहे परीक्षार्थी विहित केलेला वेळ संपल्यानंतर परीक्षार्थी ही प्रश्नपत्रिका स्वतः बरोबर परीक्षा कक्षेबाहेर घेऊन जाण्यास परवानगी आहे परीक्षेची वेळ संपेपर्यंत सदर प्रश्नपत्रिका प्रत किंवा प्रश्नपत्रिकेतील काही असे कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कोणत्या व्यक्तीस पुरवणे तसेच प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करण्यास व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरह गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम ब्याऐंशी यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल बघा परीक्षार्थींनी पेपरची विहित वेळ सुरू झाल्यानंतर या परीक्षे प्रश्नपत्रिकेस लावलेली कागदी सील काढावी पेपर सुरू होण्याच्या विहित वेळेपूर्वी सील काढू नये बघा इथे या ठिकाणी एक सील दिलेलं असतं सील म्हणून पे पेपरने केलेलं तर ते पूर्ण येते या ठिकाणी दिसते सील सील दिसते एस सी एल ए सेल ते काढायचं आणि पेपरला सुरुवात करायची तर अशा पद्धतीच्या सूचना आहेत तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देता ई टीची त्यावेळेस तुम्ही पूर्ण वाचून जा त्यावे त्या तिथं वाचायची गरज नाही आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात घ्या कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे किती मार्क्सला आहे ठीक आहे समजलं अशाच पद्धतीचे व्हिडिओ महा टी ई टी टू थाउजंड ट्वेंटी वन याचे व्हिडिओ पाहण्यासाठी मानसशास्त्र इतिहास नंतर सोशल सायन्स गणित परिसर अभ्यास मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र पाहण्यासाठी चॅनेलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आणि हा व्हिडिओ आला आवडला असेल चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ मिळतील